तो जाऊ लागला की वाटे पायावर पाणी ओतू लागले, पायावर डोकं ठेवू लागले. दुसरं एक सिनियर भक्त म्हटलं, नाही बाबा याला असं जर झालं तर याला पेलणार नाही, भक्ती तर येऊन जाईल. आता भगवंताला धारण केलं आहे, काही हरकत नाही, भगवंत काळजी घेतल्याची, तरी पण रिस्क पण आहे. तर त्यामुळे आपण ही काळजी घेतली पाहिजे की आपण कधी कधी काय होतं, हरे कृष्ण कधी कधी आपल्याला आपल्याला बघून कधी पायाला स्पर्श करतात. आपल्याला वाटतं हो बरं झालं, आता मी एवढा आहे ना, आता ते पायाला स्पर्श करून घेऊ माझी योग्यता, पण नाही. प्रभुपाद म्हणायचे की आपण एका तात्पर्य लिहितात की आपण आपली योग्यता, आपण जर खरंच त्या व्यक्तीचा उद्धार करू शकत असू तर मग काय करायला हरकत नाही, पण उधारी राहत असेल गडबड आहे. मग उद्धार आणि उधार दोन शब्द वेगळे वेगळे, तर त्यामध्ये जर उद्धार जर आपण करण्यास सामर्थ्य असेल हरकत नाही, नसेल आपण पायाला स्पर्श. एकदा तर चैतन्यप्रभूंनी खूप नृत्य केलं, खूप नृत्य केलं, बसले हे अचानक एक ब्राह्मणाची पत्नी होती, तिनं काय केलं, आली म्हणलं की महाप्रभूंच्या पायाला हात लावून डोक्याला वारंवार स्पर्श करू लागले पायाला. तर महाप्रभू ते बरं नाही म्हटलं, एक स्त्री स्पर्श करते या दृष्टीने नाही. त्यानं म्हटलं माझी काय, म्हणजे भगवंत ते भक्ताच्या रूपात आहेत. त्यांनी विचार केला आणि लगेच बळ जाऊन त्यांनी काय केलं, गंगेत उडी मारली, स्नान केलं त्यांनी. म्हणजे प्रपाती दिलीतात हे कोणी पण असं समजू नये की आता मी कोणी माझ्या पायाला हात लावत, आता मी योग्य बनलो असं समजायचं नाही. तर खरी योग्यता असेल प्रश्नच नाही, मग तो उद्धार त्याचं उद्धार होईल. प्रपात निघाले जातात कुंभमेळ्याकडं पण सगळ्या भक्तांनी असं कडी केली, असं हे केलं, रिंगण केलं, कशासाठी बरं, प्रभुपादांना कोणी पायाला स्पर्श करू नये म्हणून. प्रभुपाद म्हणजे काय केलं, काय करताय? प्रभुपाद म्हणजे आपल्या पायाला स्पर्श करतील उगाच आपला त्रास नाही म्हणे, करू द्या म्हणे माझ्या स्पर्श, पायाला स्पर्श, त्यांचा उद्धार कसा होणार? मग प्रभुपाद म्हणू शकतात, आपण म्हणू शकत नाही असं द्यावं माझ्या पायाला हात लावू द्या, काय होणार नाही, काय होणार ते कळतं लगेच. मग हां जपच होत नाही, माळच हालत नाही आपलं, मग कळतं काय झालं बाबा पायाला हात लावून घेतला. तर त्यामुळे आपण सावध राहायला पाहिजे, कोणाच्या घरी गेलं लगेच मांडी घालून बसलं पाहिजे, पाय मोकळे हाय असं ते आपण तेवढं आपण तसं करून चालणार नाही, अक्कल करू शकत नाही आपल्या गुरु महाराजांची वरिष्ठांची. आपण सावध राहायला पाहिजे. तसं जितामित्र प्रभू आले होते, हां त्याच्या पायाला स्पर्श केलं, ते काय आशीर्वाद देत होते, त्यांचा तो स्तर आहे. एवढ्या 40 वर्षापासून तेवढे त्यांनी साधन केलेलं, एवढं भजन केलेलं आहे, ठीक आहे ते सहन करू शकतात. गुरु महाराज आहेत म्हणा, ते तो उच्चिष्ट पण देतात ते, कारण त्याची ती क्षमता आहे आपल्यासारख्या जीवांचा उद्धार करण्याची, पण आपली नाही, आपलंच उधारी पूर्ण करायची अजून, नाही का? तर त्यामुळं हा फार विशेष विलक्षण विषय आहे आजचा. तर काय प्रश्न वगैरे कोणाचे, एनी क्वेश्चन? हां खरं तर काही लोक म्हणतात ते एकच आहेत म्हणून, पण तसं कुठं आपल्या भागवतात कुठं उल्लेख नाही केला प्रभुपादांनी की नवनाथ आणि नवयुगेंद्र एकच आहेत म्हणून, कारण नवनाथांचं जे तत्व आहे नवयुगेंद्र तत्वामध्ये फरक आहे आहेच ना. नवनाथ म्हणजे नाथ पंथ आहे त्यांचा, नाही का? नवनाथांना वैष्णव म्हटलं जात, शिवजींचे अनुयायी आहेत एका दृष्टीने, आणि नवयुगेंद्र हे वैष्णव आहेत. कुठं आता कसं झालेलं आहे की ते कितपत त्याला शास्त्रात जातात ते माहीत नाही, ते नऊ आहेत म्हणून ते पण नऊ आहे असं केलं असेल पण माहीत नाही, है ना? थोडं शास्त्रात उल्लेख केलेला नाही किंवा ते नवनाथ म्हणजे नवयुगेंद्र परत आले असं उल्लेख नाही. तसं असतं तर मग नवयुगेंद्रांची शिकवण दिली, ती शिकवण दिली असते मग त्यांनी, मग आपणही नवनाथांचं मग पारायण केलं असतं मग इस्कॉनमध्ये का नाही करत मग, है ना? त्यांनी जे आता शिकवण पुढे येईलच, आता त्याने कृष्ण वर्णम तिशाक्षणम सांगितलं ना गर्भाजन मुनीनी हे ना निमी राजाला की चैतन्यपुरीच्या रूपात भगवंत येतील, नाम संकीर्तन करतील, मग तसं नवनाथांनी कुठं सांगितलेलं नाही सांगितलं ना, म्हणून आपण त्यांच्या ग्रंथातील असेल, पण तो शास्त्राला अनुसरून काही नाही ते वक्तव्य, पण याचा अर्थ आपण नवनाथाचा अनादर करावा असं पण नाही. ते शिवजींचे अनुयायी आहेत, नाथपंथी आहेत, त्यांचा आदर केला पाहिजे, पण नवयुगेंद्रच ते आहेत असं आपण समजणं तोपर्यंत आपल्याला तसं पुरावा मिळत नाही, त्याचं म्हणणं काही योग्य वाटत नाही. अजून काही प्रश्न? ठीक आहे थांबूया. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय, श्रील प्रभुपाद की जय. ताई को अभिमान हरी हरी सिद्धेश्वर प्रभु श्रील प्रभुपाद की अनुपम गोविंद प्रभु बंद करा.